माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे. जिल्हा बँक घोटाळ्यात त्यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती आणि आता याच प्रकरणी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर त्या संदर्भात पोलिसांनीच विधिमंडळाच्या अध्यक्षांना कळवलेलं होतं. अधिकची माहिती. सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया. सागर, काय नेमकं या निर्णयासंदर्भात सविस्तर सांगा. सुनील केदार यांना कायदेशीर रित्या गुन्हेगार सिद्ध झालेला आहे. त्यांना शिक्षा देखील दिली गेलेली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशा स्वरूपाची शिक्षा जर लागू झाली तर त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकी रद्द होते. तशा स्वरूपाचं राजपत्र देखील विधिमंडळाकडनं काढण्यात आलेलं आहे. जितेंद्र भोळे हे सचिव यांच्या आदेशाने असे स्वरूपाचे परिपत्रक काढले गेलेले आहे, ज्याच्यामध्ये सुनील केदार यांची आमदारकी रद्द केलेली आहे. सुनील केदार आणि काँग्रेस या दोन्हीसाठी हा एक मोठा झटका आहे, कारण की या कायद्यामध्ये अशा स्वरूपात जर सिद्धता पूर्ण होते तर पुढील 6 ते 7 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूकही लढवता येणार नाही. यामुळे कुठे ना कुठेतरी विदर्भामध्ये एक कुणबी मराठा नेता हा काँग्रेसचा एक चेहरा होता सुनील केदार, त्यांना मोठा झटका मानावा लागेल. नक्कीच सागर, या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात सुद्धा ते दिसले नव्हते आणि या सगळ्यानंतर किंवा खरं तर गेल्या काही काळापासून अपेक्षित असलेला निर्णय आता कोर्टानं दिलेला होता. त्यानंतर केदारांसाठी आणि काँग्रेससाठी सुद्धा आणि आता अगदी नुकतीच आता सभा सुद्धा नागपुरात होणार आहे, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं काँग्रेससाठी विदर्भात हा विशेष मोठा धक्का. मोठा धक्का तर मानावाच लागेल, पण विशेष म्हणजे सुनील केदार हे नागपूर ग्रामीण मधला एक चेहरा होता. कुणबी मराठा आत्ताचं जे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सुनील केदार काँग्रेससाठी एक महत्वाचा चेहरा मानला जात होता. राहुल गांधी यांची 28 तारखेला सभा आहे, तत्पूर्वीच काँग्रेससाठी हा मोठा झटका मानावा लागेल. विशेष म्हणजे फक्त आरोप नाही आहेत तर आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये शिक्षा झालेली आहे. यामुळे कायदेशीर अशा स्वरूपाची कारवाई आता सुनील केदार यांना झालेली आहे. काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाचा फटका तर भाग वेगळा आहे, पण उघडपणे काँग्रेससाठी एक मोठी प्रतिमा मलिन होणारी ही गोष्ट मानावी लागेल. सागर, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत फोनलाईनवरून. अतुल लोंढेजी, सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे, तुमच्यासाठी म्हणजे पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. असं आहे की कायदा जो आहे त्याचा सन्मान करणारे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते आहेत, पण जिथे अपीलची व्यवस्था आहे, जे कायदा आहे आणि याच्यानंतर अपील होऊ शकते आणि त्याच्यावर स्टे येऊ शकते, त्या अपीलचीही वाट न पाहणे आणि काँग्रेसचाच जर एखादा आमदार असेल किंवा खासदार असेल तर त्याच्यावर तत्परतेने कारवाई करणे, जर तोच खासदार किंवा तोच आमदार जर भाजपचा असेल त्याच्यावर मात्र कारवाई न करणे, हा जो एक बायस दृष्टिकोन जो आहे तो भाजपने सातत्यानं काढलेला आहे. पण आम्ही त्याच्याबरोबर लढून राहू आणि लढत राहू. अत्यंत सुनील केदारांच्या केसची गोष्ट आहे, त्यांनी कुठलंही मिस अप्रोप्रिएशन केलं नाही, तो निर्णय चुकीचा ठरला. त्यांची इच्छा अशी होती की शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात आपण याच्यामध्ये रिटर्न देऊ, होऊ शकलं नाही आणि काही कारणास्तव तो निर्णय चुकला. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार न करता नेतृत्व कसं संपवायचं, जिल्हा परिषद जिंकता नाही आली, पंचायत समित्या जिंकता नाही आल्या, ग्रामपंचायती जिंकता नाही आल्या, नागपूरच्या पदवीधर मतदारसंघ जिंकता नाही आला, सातत्यानं त्या हार मिळत राहिला, त्याची संधी मिळाली तर संधी मिळाल्याबरोबर त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचं काम केलं आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. अतुल लोंढेजी, हा निर्णय कोर्टाचा आहे आणि दुसरी बाब तुम्ही म्हणताय की विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बाबत असे निर्णय तातडीनं घेतले जातात, मात्र स्वपक्षाच्या नेत्यांच्या बाबत असे निर्णय घेतले जात नाही असं तुमचं म्हणणं आहे, असं तुम्ही आरोप करताय भाजपवर. आरोप काय करायचा, युपीमध्ये झालं असं, बिहारमध्ये झालं असं, अनेक ठिकाणी झालं असं, वस्तुस्थिती आहे आणि अपील आहे ना, झाल्यानंतर जर स्टे मिळाला नाही तर मग ऍक्शन घेणं ठीक आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो, पण ती सुद्धा संधी न देणे आणि त्वरित कारवाई करणे याच्यामध्ये बायसपणा जो असं दिसून येतो. नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात त्यांना नुकतीच कोर्टानं शिक्षा सुनावलेली होती. 5 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांची आमदारकी रद्द झाल्याची एक महत्वाची आणि मोठी बातमी आत्ता हाती आलेली आहे.